अकोले तालुक्यामध्ये निवडणुकीची रंगत सुरू झाली आहे त्यामध्ये त्यामध्ये निवडणुकीमध्ये आता जोरदार बघायला मिळते भाजप जिल्हा उपाध्यक्ष गिरिजाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास आघाडीची स्थापना करून पूर्वीचे केलेली विकास कामं आणि भविष्यामध्ये गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास आघाडी ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील गेल्या चाळीस पंचाळीस वर्षामध्ये ह्या गावामध्ये आम्ही काम करतो हे काम करत असताना सगळे जे येतील त्यांना बरोबर घेतो आणि आम्ही काम करतो ग्रामविकास आघाडी म्हणून आम्हाला स्थापन करण्याची दुर्दैवाने वेळ आली ह्या गावामध्ये बिनविरोध निवडणुका व्हावी ही गावची धारणा होती पण काही दोन ते दोन चार विघ्न संतोषी माणसांनी ह्या गावावर निवडणूक लादली एक कमिटी स्थापन केली कमिटीने निर्णय द्यायला कमिटीचा अधिकार असे दिले होते दगड दिले तरी आम्ही स्वीकारू त्या पद्धतीनं कमिटीने निर्णय घेतला डिक्लेअर केला पण एक दोन चार महाभागाने ती निवडणूक मुळ निवडणूक कशी होईल यासाठी प्रयत्न केले आणि आकांड तांडव करून ती बिनविरोध निवडणुकीची प्रक्रिया थांबवली म्हणून आम्ही ग्रामविकास आघाडी निर्माण केली ग्राम आका विकास आघाडीच्या माध्यमातून या गावामध्ये सातबाराप्रमाणेच प्रत्येकाला जमीन मोजून द्यायची या आंबिका माध्यमिक विद्यालयाचं हायस्कूल काम चालू आहे ते पूर्णत्वाला न्याय ग्रामीण रुग्णालयासाठी काही फंड्स आम्हाला उपलब्ध होतात त्यासाठी ह्या गावामध्ये ही तीन कामं अत्यंत महत्त्वाची होती म्हणून ही बिनविरोध निवडणूक नु करावी असे माझी सातत्याने प्रयत्न होता पण कधी ज्यांनी गावाचा कधी शब्दच पाळला नाही ज्यांनी गावाशी सातत्याने प्रार्थना केली असे एक दोन तीन महाभाग यांनी हे निवडणूक लाडलेली आहे आणि यापूर्वी आता यापुढच्या काळामध्ये रस्ता पाणी वीज आरोग्य शिक्षण या सर्व क्षेत्रामध्ये आमच्या ग्रामविकास आघाडी काम करणार आहे आणि सातत्यानं आम्ही काम करत आलो आहे माझी सरपंच दत्तू जाध दाद, दत्तू जाधव असेल याच्या नेतृत्वाखाली कोविडच्या काळामध्ये सर्व तालुक्यामध्ये प्रचंड अशी महामारी फैलावली असताना अत्यंत प्रचंड प्रमाणे प्रमाणात त्यानं काम केलं आणि जो कोणी थोडंसरी खट्टला बाहेरचा प्रवाश याला कुठं चाहूल ता लागली तातडीने त्याला आरोग्य सुविधा चौकशी करून योग्य त्या ठिकाणी आपण त्याला पाठवण्याचा त्याने प्रयत्न केलेले आणि एक त्या काळामध्ये किती वर्ष सरपंच राहिला याला किंमत नाही पण सहा महिन्यामध्ये साठ वर्षाचं काम दत्तू दादवणं केलं ही बोलकी प्रतिक्रिया विरोधकांची देखील होती आणि गेल्या पाच वर्षामध्ये या गावामध्ये नाही तू तु, तू तु, नको सांगू या गावामध्ये आपण साठवण तलावासाठी सिमेंट बांधारे असतील याची गावाच्या पाझर तलावापासून इंदुरीशिव साखळी निर्माण केली आता प्रत्येक म्हणून आपण सगळ्या क्षेत्रामध्ये पाणी पाहतो आहे हे करत असताना स्मशानभूमीचं काम झालं आहे स्मशानभूमीसाठी आदरणीय वैभव पितळ असेल कैलास असेल ही काय राजकीय स्थानिक पातळीवर राजकीय स्वरूप देण्याचं प्रश्न नाही पण असे फंड उपलब्ध झाले कोट्यावधी हो रुपयाची ह्या गावामध्ये कामं झालेली हा याला कुठं राजकीय स्वरूप देण्याचं काम नाही पण गाव पातळी पक्ष नाही गाव पातळी आपल्या आपल्या पातळीवर हो काम करावं हो। जालो जिल्हा परिषद पंचायत समितीतील त्यावेळेस आपण झेंडे घेऊ अशी भूमिका घेऊन या गावामध्ये आम्ही सातत्यानं काम करत आलो आहे आणि आज सात बारा बलुतेदार असेल सुतार असेल न्हावे असेल हरिजनगिरिजन असेल या सर्वांना बरोबरी घेऊन मी राजकारण केले पण त्यांनी ओबीसीची एक जागा आहे त्या ओबीसीचा जाग देखील मराठ्याचा उमेदवार दिला आहे म्हणजे यांना सगळ्यांना बरोबरी घ्यायचं नाही फक्त सत्तेसाठी ही लढणारी माणसं आहे आणि हे फार दिवस नाही फक्त एक पंधरा तारखेपर्यंत हे राहणार सोळा तारखेनंतर गाव आम्हाला सांभाळावं लागतो आहे कारण हे गावात थांबतच नाही आणि यांना वेळ देखील नाही आम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये असतो अनेक असे आहे का दहा वेळेला नाही का तेरा वेळेला नाही का माणसं गेली तरी यांना काही घेणे देणं अशा प्रकारची वृत्ती ह्या गावामध्ये पोपवती बिमोड करण्यासाठी आणि आमची निवडणूक अपप्रवृत्तीविरुद्ध आहे आम्हाला या गावामध्ये सामान्य माणसाला न्याय द्यायचा आहे सामान्य माणसाला उभं करायचं आहे राजकारण करणं म्हणजे सामान्याला दिलासा देणं करन सामान्याला उभं करणं यालाच राजकारण समाजकारण म्हणतो त्यामध्ये आम्ही या यापूर्वी भाग घेतला या पुढच्या काळामध्ये देखील सामान्याला उभं करण्यासाठी जी काही शक्ती लावा लागेल ग्रामविकास आघाडीच्या तर्फे ते आम्ही लावणारे आणि भविष्यकाळामध्ये आणि मा माझा पॅनल शंभर टक्के विजय होणार आहे त्यामध्ये अत्यंत तुमच्या दही शंकाने आणि चांगल्या मताने विजय होणार आहे आणि ह्या तुमच्या बाहेरच्या निमित्तानं माझ्या ह्या गावातील मतदार बंदू भगिनींना सर्व बारा बंदुतेदारांना सातत्याने मी तुम्हाला बरोबर घेऊलो आहे भविष्यकाळामध्ये जाणारे या गावाचा विकास आणि प्रगती करायची असेल तर विकास आघाडीला ग्रामीण विकास आघाडीला मतदान करावं अशी आग्रहाची विनंती करतो थांबतो जय हिंद जय भारत त्याचबरोबर माजी सरपंच दत्तू जाधव यांनी विकासावरती भर देऊन अनेक विकास कामं केली आहेत चाळीस वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या लिंबाच्या वाढीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे आणि पुढील दोन महिन्यामध्ये चोवीस तास पिण्याच्या पाण्याची सोय करून ते देणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलं गावामध्ये रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण माळवाडी रस्त्या कॉन्क्रिटीकरण दलित वस्ती भीमनगर कॉन्क्रिटीकरण रस्ता तसेच भीमनगर स्ट्रीट लाईट लिंबाची वाडी येथील एक लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी स्मशानभूमी रस्त्या कॉन्क्रिटीकरण आणि पेविंग ब्लॉक बसवणं तसेच शौचालय सार्वजनिक ठिकाणी बैठक बाकडे शौचालय दुरुस्ती पेविंग ब्लॉक हनुमान मंदिरामध्ये बसवून गावाची शोभा वाढवली त्यासोबतच अघटित घटना घडल्यानंतर सूचना देण्यासाठी सायरन बसवले आहेत त्याचबरोबर कोविडच्या काळामध्ये गावामध्ये फवारणी मास्क वाटप असेनिक अल्बम रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या रक्तदान शिबिर असे अनेक जनहिताची कामं करून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा सा त्यांनी प्रयत्न केला आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली पाच वर्ष या गावात अतिशय मोठे विकास कामं केलेले आहेत त्या माध्यमातून आम्ही शौचालय शौचालय दुरुस्ती असेल गावातील गटारी पाण्याचा प्रश्न असेल स्वतः कोणाचे वादविवाद स्वतः बांधावर जाऊन आम्ही सोडवतो आणि यापुढेही बी आमची जी ग्रामविकास आघाडी आहे ही अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचे काम करेल अशी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार एकवीस या निवडणुकीमध्ये आमचा ग्रामविकास पॅनलचा आम्ही पॅनल उभा केला आहे तो पॅनल आम्ही आमचे मार्गदर्शक गिरिजाई जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढतो जी हा पॅनल शंभर टक्के विजय होईल यात शंका नाही दोन हजार एकवीस आंबड ग्रामपंचायत निवडणूक सुरू झाली प्रक्रिया सुरू झाली त्या अनुषंगाने आम्ही सर्व पक्षाचे माणसं गावात बसलो आम्हाला ग्रामपंचायत सर्व गावकऱ्यांचं एक इच्छा अशी होती की ग्रामपंचायत बिनवध करायची आम्ही त्यानुसार सर्वांनी बसलो एक कमिटी गठीत केली आणि त्या कमिटीला सर्व अधिकार दिले की तुम्ही जे द्याल ते आम्ही स्वीकारू ह्या पद्धतीने आम्ही याला सामोरं जायला बसलो कमिटीनं माणसं निवडले माणसं निवडले त्यानंतर आम्ही टाळ्या वाजवल्या आम्ही ते जे आहे ते स्वीकारलं त्यानंतर काही विघ्न संतोषी माणसांचा इगो जागा झाला त्यांना काहीतरी ते वेगळं वाटायला लागलं आणि त्यांनी त्या ज्या प्रक्रियेला खिळ घातली आणि तिथून पुढे गावामध्ये राजकारण सुरू केलं मी एक वेगळ्या पक्षात काम करतो मी शिवसेनेचं काम करत असताना स्थानिक आमदारांबरोबर काम करत करत असतो ते काम करत असताना त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी पण सांगितलं गावामध्ये विकास कामं चालू आहेत आठ नऊ लाखाची पी एच सी मंजूर झालेली कुठेची पी पे पी सी मंजूर झालेली आहे तिचं काम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राला एक आशादायक आणि दिशादर्शक प्रोजेक्ट जो आहे सर्व शिवार मोजणी हा आमच्या गावात चालू आहे महाराष्ट्राला दिशा द्यायचं काम आमचं आंबडगाव करत आहे आणि ह्या कामासाठी आम्हाला ह्या गोष्टी राजकारण करायच्या नव्हत्या तिसरं काम आमचं आहे की जिथे आमची लहान मुलं शिकतात जिता समाज पिड़ी काम ही अंबिका माध्यमिक विद्यालयाची इमारत आहे जिथं समाज घडवणं पिढी घडवण्याचं काम जिथं चालतं हे कामं चालू होते आम्हाला राजकारण करायचं नव्हतं पाच वर्ष आम्ही सर्वांनी ठरवलं होतं गावामध्ये ग्रामपंचायत लेव्हलवरती पक्ष राजकारण करायचं नाही त्या भूमिकेतून आम्ही सगळे एकत्र आलो त्यानंतर ह्या लोकांनी ते विस्कळीत केलं आणि मग त्यानंतर आम्ही सर्व बसून एक विचार केला गावाला एक संघ ठेवायचं विकास कामं पुढे न्यायचे आम्ही जाधव साहेबांना एक विनंती केली जाधवसाहेब ह्या प्रक्रियेला सामोरं जाताना तुम्ही याचं नेतृत्व करावं त्यांनी ते स्वीकारलं आणि आपण पक्षविरहित नेतृत्व करावं अशी त्यांना आम्ही विनंती केली त्यांनी ती मान्य केली आणि आम्ही ह्या ग्रामविकास आघाडीच्या पॅनलमध्ये एकत्र आलो याच्यामध्ये सर्व घटकाचे पक्ष आहेत शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत आणि जे स्थानिक बी जे पी आहे ते पण आहेत आम्ही पक्ष म्हणून अजिबात बरोबर नाही आणि हे काम करत असताना समोरच्यानी महाआघाडी तयार केली महाआघाडीला त्या पॅनलला नाव दिलं महाविकास आघाडी मित्रांनो महाविकास आघाडी राष्ट्रवादीचं का कुणी नाही त्याच्यामध्ये शिवसेनेचे चार दोन डोके पकडायचे भाजपचं कोणी नाही आणि तुम्ही म्हणताय महाविकास आघाडी तुमची महाविकास आघाडी नाही आहे ही माझा विकास आघाडी आहे असा प्रकार त्यांनी ते केला आहे आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या लोकांचं चार वर्ष सरपंच असणारा माणूस विकास कामं घेऊन आज त्यांना निवडणुकला सामोरं यावं पुढं त्यांना केलेलं विकास कामं सांगावे तो सांगत नाही कारण काम करणारे माणसं दुसरे होते जाधव साहेब होते दत्तू तू जाधव साहेब होते बाकीचा त्यांचा पॅनल होता आणि ह्या चुकीच्या माणसांनी ही निवडणूक आहे लोकांना खोटं सांगताय लोकांना भ्रमित करताय आणि गावची दिशा करून गावाला वेगळ्या मार्गाला नेत आहे मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करतो सातत्यानं फसवण्याचं काम केलं गावामध्ये चांगले चांगले कामं चालले आहेत आणि हे कामं करताना ह्या लोकांनी हमेशा अशीच खेळ घालायचं काम, काम, काम केलं फक्त श्रेय पाहिजे श्रेयवादासाठी चाललेला हा व्यक्ती देशातली लढाई आहे याला कुठल्याही पक्षाचं राजकारण नाही आहे आणि हे करत असताना सर्व गाव बरोबर आहे सर्व समाज बरोबर आहे आणि आमचा जो ग्रामविकास मंडळाचा जो काही पॅनर आहे तो शंभर टक्के निवडून येणार आहे जनता त्याला सहकार्य करणार आहे बांधावरचा वाद कायमचा मिटवण्यासाठी महाराष्ट्रामधील पहिलं उदाहरण आंबड पॅटर्न गाव मोजणीची गिरिजाजी जाधव यांच्या मार्गदर्शनामधनं सुरुवात झाली त्यामधनं बांधाचे वाद मिटतील आणि संपूर्ण गावाची मोजणी झाली तर गावामधील तंटे कायमचे मिटतील आणि हा संकल्प पूर्ण झाल्यास हा पॅटर्न महाराष्ट्रभर राबवला जाईल असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला अनेक सकारात्मक भूमिकेमधनं या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व जनतेच्या प्रश्नांवरती कायम आहोत आणि रात्रंदिवस आम्ही काम करू असं आवाहन या पॅनलच्या सर्व उमेदवारांनी आणि गिरिजाजी जाधव यांनी केलं आहे सचिन खरासी ती चोवीस तास अकोले